मी राहुल शेवाळ्यांचं मनापासून अभिनंदन करेल. हा अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव असे या देशाचे नेते आहेत किंवा स्वातंत्र्य संग्राम सेनानी आहेत ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वीही कारावास भोगला, स्वातंत्र्यानंतर उपहासाचा कारावास भोगला आणि आजही ज्यांच्या विचारांना कारावासामध्ये टाकण्याचा प्रयत्न सातत्याने काँग्रेसच्या वतीनं होतो, रोज खोटं बोलायचं, रोज चुकीचं सांगायचं आणि निर्लज्जपणे वागायचं, हे जे काही काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी करतायत, महाराष्ट्रातली जनताच त्यांना उत्तर देईल हे या निमित्ताने मी सांगितलं. खरं म्हणजे माझा सवाल आहे, काँग्रेसच्या किंवा स्वातंत्र्य लढ्यामधल्या सगळ्या नेत्यांबद्दल मला प्रचंड आदर आहे, प्रचंड आदर आहे. कोणी कमी केलं असेल, कोणी अधिक केलं असेल, पण माझा सवाल आहे, ज्या प्रकारे अंदमानच्या कालकोठरीमध्ये दुहेरी काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना 11 वर्ष जे अनन्वित अत्याचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या ठिकाणी सहन केले, एक नेता मला दाखवा. अशा प्रकारचे अत्याचार सहन करणारा एक नेता मला दाखवा. आणि त्यातही अशा प्रकारचे अत्याचार सहन करत असतानाही त्यांच्या मनामध्ये सातत्याने स्वातंत्र्य लक्ष्मीचीच पूजा होती आणि त्यांनी स्वातंत्र्य लक्ष्मीचंच गीत गायलं आणि तेच गीत त्या ठिकाणी लिहिलं आणि तो मुकाबला करत असताना स्वतः तर केलाच, पण स्वातंत्र्यवीर सावरकर जर त्या अंदमानच्या कारागृहात गेले नसते तर शेकडो कैद्यांनी आत्महत्या केली असती, शेकडो लोक कदाचित अनेक लोक त्यापूर्वी वेळे झाले त्या कालकोठरीमध्ये ते वेळे झाले असते, पण त्या सगळ्यांना त्या कालकोठरीमध्येही बंड करण्याचं धीर आणि हिंमत ही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिली. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलतात, कोणीतरी लिहून देतो त्या राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स माहित नाही. लिहिलेलं वाचत 3-4 साल वर आहे. अरे या वेड्यांना एवढंही माहित नाही किती वर्ष ते होते, कसे ते होते. त्यामुळे मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं यांना उत्तर दिलंच पाहिजे आणि योग्य प्रकारे उत्तर दिलं पाहिजे आणि ते उत्तर आपण देऊ हा विश्वास मी तुम्हाला देतो. आणि आज स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून तर बाळासाहेब ठाकरेंपर्यंत हा जो हिंदुत्वाचा विचार आहे, हा हिंदुत्वाच्या विचाराचा जो धागा आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे माहिती होतं की हा देश तोपर्यंत दुर्बल राहील जोपर्यंत इथला हिंदू समाज आपल्या जातीव्यवस्था, आपलं वर्णभेद हा सगळा संपवून एकत्रित होत नाही, जोपर्यंत इथला हिंदू समाज मजबूत होत नाही. कारण त्यांना इतिहास माहिती होता की जोपर्यंत या देशातला हिंदू मजबूत होता, तो एकत्रित होता, जोपर्यंत त्याची विजिगीषू वृत्ती जिवंत होती, तोपर्यंत या देशावर आक्रमण करण्याची कोणाची हिंमत नव्हती. अनेक आक्रमण परतवून लावण्याचं काम या देशाने केलं, पण ज्यावेळी हा हिंदू समाज दुर्बल झाला, ज्यावेळी अपराध बोधानं हा हिंदू समाज ग्रसित झाला आणि ज्यावेळी जाती जातीमध्ये वर्णावर्णामध्ये हा हिंदू समाज त्या ठिकाणी विभाजित झाला, त्यानंतरच या देशाला कधी मोगलांनी कधी इंग्रजांनी आपल्या आधिपत्याखाली नेलं. आणि म्हणून जरी स्वातंत्र्य मिळालं तरीही जर हिंदू समाज मजबूत नसेल, जो या देशाचा आत्मा आहे, आत्मा नसेल तर देश कसा राहणार आहे. आणि हा आत्मा जर मजबूत नसेल तर हा देश पारतंत्र्यातच जाईल. आणि म्हणून एकीकडे हिंदू समाजाला एकत्रित करण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं, पण दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर हे देखील म्हणतात की अनेकांना माझी
जहाजातनं मार्सेलिसच्या बंदराच्या ठिकाणी मारलेली उडी लक्षात आहे, पण त्या उडी करता मला लक्षात ठेवू नका, मला लक्षात ठेवायचं असेल तर जाती व्यवस्थेच्या विरुद्ध दिलेला लढा, जाती उच्छेदक निबंध, या ठिकाणी अस्पृश्यता निवारणाकरता केलेले प्रयत्न आणि हिंदू समाजाला एकत्रित करण्याकरता केलेले प्रयत्न याकरता मला लोकांनी लक्षात ठेवावं, हे म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते.